नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या गुड मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास आडे. जय श्रीराम. मी योगी श्याम भारती उर्फ धनेश्वर भारती हिंगोली लोकसभा क्षेत्रामधून आपण सर्व जनतेला विनंती करतो आहे की येणारी ही लोकसभा ही भारतीय जनता पार्टीनी निश्चितच मला द्यावी, कारण मी मागील 12 ते 15 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं मुळातून काम करत आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की माझं कार्य, मी संन्यासी असूनसुद्धा जनतेप्रती एवढी सहानुभूती आहे की त्यांच्या गोरगरीब जनतेच्या सुखदुःखामध्ये मी निश्चितच त्यांच्यासाठी धावत असतो, त्यांच्यासाठी कार्य करत असतो. मला यावेळेस भारतीय जनता पार्टी निश्चित संधी द्यावी, कारण 2019 मी प्रबळ दावेदार होतो. त्यावेळेस अपेक्षा होती, परंतु पार्टीच्या आदेशानुसार मी मित्रपक्षाचं काम केलं. परंतु यावेळेस निश्चितच मला अशी आशा आहे की भारतीय जनता पार्टी प्रामुख्याने माझा निश्चित विचार करेल, कारण मागच्या 2019 विधानसभेमध्ये मी दोन आमदार 3 आमदारांना निवडून आणण्याचं पण काम केलं, आणि या हिंगोली लोकसभेमध्ये कमीत कमी माझे 4 ते 4.5 लाख शिष्यवर्ग आहे, त्यामुळे ही सीट निश्चितच माझ्यासाठी खूप चांगली राहणार आहे. आणि एवढंच नाही, जर भारतीय जनता पार्टीने मला संधी दिली तर निश्चितच जवळजवळ 4 लोकसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीलाचा निश्चित फायदा होईल. त्यामध्ये यवतमाळ वाशिम आहे, अकोला आहे, चंद्रपूर आणि नांदेड, आणि त्याचबरोबर हिंगोली. या सर्व क्षेत्रामध्ये जेही माझे महाराजांचं संघटन आहे ते माझ्यासोबत सगळे आहेत, आणि त्यामुळे हिंगोली लोकसभा ही माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीला खूप चांगल्या मताने इथं मी निश्चितच निवडून दाखवेल, यात तीळ मात्र शंका राहणार नाही. हे आहे डीटीव्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी.